गाई स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर कांचनवर तर गाईज आज आहे संडे आणि खूप दिवस झाले की मराठी ब्लॉग शूट नाही केला तर मी विचार केला चला आज मराठी ब्लॉग शूट करावा कारण खूप दिवस झाले तुम्ही म्हणत आहात मराठी ब्लॉग कर मराठी ब्लॉग कर तर मी आज निर्णय घेतला मराठी ब्लॉग करायचा तर आज सर्व तुम्हाला बघायला मिळेल खूप दिवस झाले मी काहीच शेअर केलेलं नाही आहे मराठीमध्ये तर रिनोव्हेशन संपलं म्हणजे जे कार्पेंटरीचं काम सुरू होतं घरी ते सर्व संपलं आता क्लिनिंग सुरू आहे तुम्ही जर मला इंडियन वॉम कांचनवरती फॉलो करत असाल तर तुम्हाला माहितीच असेल सध्या माझी क्लिनिंग सुरू आहे आणि हालत खूप जास्त टाईट होत आहे म्हणजे क्लिनिंग करून 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 आज ना हॉलमधल्या सर्व गोष्टी काढायच्या आहेत आणि हॉल क्लीन करायचं आहे आणि हो तुम्ही सगळे कसे आहात मला कमेंट करून नक्की सांगा मी मजे मजे तर मजेत आहे म्हणजे कामं सुरू आहेत पण तरी मजेत आहे क्लीन घर होतं तर आणखी चांगलं वाटत आहे की चला यानंतर क्लीन घरात राहायला मिळेल कारण दोन तीन महिने झाले पूर्ण कचरा 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 बरोबरच वर क्लीन करत होती मी बट आता पूर्ण डीप क्लिनिंग होत आहे त्यानंतर खूप छान वाटेल घर ते तर बघायला मिळेलच तुम्हाला होम टूर येणारच आहे याही चॅनलवर येणार आहे आणि त्याही चॅनलवर येणार आहे दोन्ही चॅनलवर मी तुमच्यासाठी होम टूर आणणार आहे चला मग मी माझ्या कामाला लागते आणि नंतर बोलते तर गाईस मी काय घेत आहे ते तुम्हाला सांगते ऍक्च्युली मी हे कपिवा वा व्हीट ग्रास ज्यूस घेते खूप दिवस झाला घेत आहे तुम्ही बघितलं पण असेल घेताना आणि ऍक्च्युअली याचा जो रिझल्ट आहे ना तो खरंच खूप छान वाटत आहे मला बघा तुम्ही किती संपलेला आहे तर खूप छान रिझल्ट आहे याला फक्त शेक करायचं आहे तुमच्या जेवणाच्या आधी तीस मिनिट आधी किंवा एक तास आधी घ्यायचं आहे फक्त तर या प्रकारे असं मी ज्यूस घेत आहे हे आणि याचे फायदे खूप जास्त आहेत तुमच्या जा बॉडीला डिटॉक्स करते म्हणजे डिटॉक्स म्हणजे जे पण टॉक्सिन्स असतात तुमच्या बॉडीमध्ये ते पूर्ण क्लिअर करते फ्लश आउट करते आणि तुमचे मोशन्स क्लिअर होतात आणि तुमची बॉडी डिटॉक्स होते वेट लॉसमध्ये हेल्प करते इम्युनिटी वाढवते आणि भरपूर असे फायदे आहेत या वीट ग्रास ज्यूसचे तर हे जे वीट ग्रास ज्यूस आहे ना वीट ग्रास म्हणजे काय असतं सर्वात आधी सांगते वीट ग्रास म्हणजे गव्हाचं जे झाड असतं त्या म्हणजे एकदम छोटं असताना त्याला हार्वेस्ट केलं जातं कापलं जातं आणि त्याचं ज्यूस बनवलं जातं तर ते ज्यूस आहे हे आणि आठ आठ दिवसाच्या हार्वेस्टिंगचं हे ज्यूस बनवलं जातं तर खूप छान आहे तुमच्या हेल्थसाठी आणि मला तर याचा रिझल्ट दिसत आहे कारण माझी बॉडी खूप लाईट फील करत आहे म्हणजे तुम्ही बघतच आहात की कि किती कामं सुरू आहेत घरी आणि तरी पण मी इतक्या कामामध्ये पण एनर्जेटिक फील करत आहे टॉक्सिन बाहेर पडत आहे तर स्किन पण ग्लो करत आहे याचे फायदे हे आहे इम्युनिटीला बूस्ट करते तुमच्या आणि जर तुम्ही किटो डाएटवर असाल ना तरी पण तुम्ही हे ज्यूस घेऊ शकता कोणत्या पण डाएटवर असाल तरी तुम्ही हे ज्यूस घेऊ शकता तुम्हाला वेट लॉसमध्ये खूप जास्त हेल्प होणार याची दोन टाइम घ्या म्हणजे वेट लॉसमध्ये जास्त हेल्प होईल तळलेला खात असाल बाहेरच्या फूड खाता त्याच्यामुळे आपले जे फॅट वाढतात किंवा काही तर हे घेतल्याने त्या गोष्टी होणार नाही आणि जसं की तुम्ही ऑइली वगैरे खाल तर सर्वात आधी हे ज्यूस घ्या मी हे नाही म्हणत आहेत की ऑइली खातच राहा म्हणजे हे ज्यूस घेतल्यानंतर तुम्हाला ऑइली पण खाऊ शकता बट एखाद्या वेळेला होतं ना की आपण भजी वगैरे खातो किंवा बाहेर जातो तर बाहेरचा नाश्ता करतो तर अशा वेळेला तुम्ही जर हे ज्यूस घ्याल ना तर तुम्हाला हेल्प होईल म्हणजे त्याने तुमचे फॅट वाढतील नाही जास्त <laughs> किटो डायट वर असाल तरी तुम्ही हे ज्यूस घेऊ शकता हे ज्यूस विगन आहे ग्लुटीन फ्री आहे त्याबरोबर सेफ्टी साठी लॅब टेस्टेड आहे आणि प्रीमियम क्वालिटीचं आहे त्याचबरोबर जीएमपी सर्टिफाईड पण आहे हे तुमची पूर्ण फॅमिली घेऊ शकते हे ज्यूस एवढं ग्लासभर पाणी घ्यायचं त्यामध्ये हे ज्यूस टाकायचं अॅक्च्युली एवढी एवढी कॅप येते ती मुलांनी हरवली म्हणून मला अंदाज घ्यावा लागत आहे तर ती कॅप भरून तुम्ही एक ग्लास पाण्यामध्ये टाकू शकता आणि तुम्ही घेऊ हो शकता आमसर अशी टेस्ट आहे एकदम वाईट नाही आहे बट तुम्ही म्हणाल की गोड आहे खूप छान आहे असं नाही आहे बट कडू नाही आहे वाईट नाही आहे आमसर अशी टेस्ट आहे छान वाटते घ्यायला एकदा सवय पडली ना तर तुम्हाला छान वाटेल आणि जेवणाच्या आधी तुम्ही आठवण ठेवा फक्त दोन वेळ घ्या जेवणाच्या आधी तुम्हाला खूप लाईट फील होणार आणि मेन म्हणजे तुम्हाला स्वतः जाणवेल मी सांगत होते ना तुम्हाला की मी काहीतरी करत आहे म्हणजे एक 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 गोष्टी करत आहे मला याचा रिझल्ट वाटला म्हणून मी विचार केला तुमच्यासोबत शेअर करावा म्हणून मी याला वापरायला वेळ दिला की याला वापरून बघावं आणि नंतर मग याचा रिझल्ट तुमच्यासोबत शेअर करावा नाही तर तुम्ही डेफिनेटली घेऊ शकता आणि जास्त महाग नाही आहे फोर नाइन्टी रुपीजचं हे ज्यूस आहे एवढं मोठं हो एक लिटरची बॉटल आहे लिंक देऊन देणार तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला याच्यावर डिस्काउंट मिळून जाणार एक वेळ ट्राय नक्की करा कारण ट्राय केल्यानंतरच आपल्याला कळतं की याचे फायदे काय आहेत ट्राय केल्यानंतर तुम्हाला नक्कीच आवडेल जसं मला आवडत आहे तुम्ही एक वेळ नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगायला विसरू नका की तुम्हाला कसं वाटतंय खरंच तुम्हाला वेट लॉसमध्ये खूप जास्त हेल्प करणार आहे ज्यूस कारण मी आता प्रॉपर डायट करू शकत नाही आहे तुम्हाला पण माहिती आहे की माझं काय आहे की मी कधी पण काही पण खाऊन घेते म्हणजे असं नाही आहे की मी प्रॉपर डायट सुरू आहे माझी बट मी हे काही करत आहे की ज्याने माझं वेट लॉस होत आहे मला स्वतः फील होत आहे की माझं वेट लॉस होत आहे बट माझी जी स्केल आहे ती सांगितलं होतं ना मी तुम्हाला की ती एका रूम मध्ये पडलेली आहे आणि सर्व मेस आहे त्या रूम मध्ये म्हणजे बाथरूम मध्ये टाकलेली आहे आणि सर्व मेस आहे त्याच्यामध्ये तर ती मी काढू पण शकत नाहीये जेव्हा काढेल तेव्हा माहीत पडणार की माझं वेट किती लॉस झालेलं आहे तर आणि मी स्ट्रिक्ट डायट पण नाही करत आहे तुम्हाला मी हे पण सांगत आहे की स्ट्रिक्ट डाएट नाही करत आहे तरी पण माझं वेट लॉस होत आहे तर माझा घेऊन झालेला आहे मला आता जेवण करायचंय म्हणून मी हे घेतला आणि रात्रीला पण जेवणाच्या आधी घेते तर डेफिनेटली तुम्ही ट्राय करा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार आणि एकच नाही जेवढे मी सांगितलं त्याच्यापेक्षा पण जास्त फायदे आहे त्याचे आणि खूप जण बॉडी डिटॉक्स करण्यासाठी ते, 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 ते एक बनवून ठेवतं पाणी ते मी पण बनवायची खूप आधी म्हणजे एक दीड वर्ष आधी मी पण बनवायची पाण्यामध्ये ते काय म्हणतात त्याला काकडी निंबू आणि काही टाकून ठेवायची पुदिना पत्ते आ, ते सर्व टाकून ठेवायची आणि ते घ्यायची बट आ, हे जेव्हापासून आलं आहे ना, ना तेव्हापासून मला काहीच गरज नाही पडत आहे हे सर्व करायची म्हणजे मी टेन्शन फ्री होत आहे आणि माझी बॉडी पूर्ण डिटॉक्स होत आहे सकाळी मोशन क्लिअर होत आहे सर्व सर्व व्यवस्थित सुरू आहे एनर्जेटिक वाटत आहे तर गाईज याच्या आधी जो व्हिडिओ तुम्ही बघितला कपड्यांचा त्या व्हिडिओचा पसारा उचलत आहे बस ते उचलून झाल्यानंतर मला करायची आहे आता क्लिनिक ॲक्च्युली आज समोरचा हॉल पूर्ण क्लीन करायचा आहे यांना म्हणजे दुपारनंतर सुटी आहे तर मला हे हेल्प करतील सुटी असल्यामुळे आणि मी काय करणार आहे हे पूर्ण आज धुवून काढणार आहे म्हणजे पर्दे तुम्ही बघू शकता पर्दे किती मळलेले आहेत तर परदे किंवा हे आ, जे कवर आहे सोफ्याचं ते पण क्लीन करणार आहे तुम्ही म्हणत आहात की सोफ्याचं कवर चेंज कर बट हे सोफ्याचं कवर ना मला खूप आवडतं आहे आणि याच्यासारखं किंवा याच्यापेक्षा चांगलं सोफ्याचं कवर मला मिळतच नाही आहे जेव्हा मला मिळेल ना तेव्हा मी नक्कीच चेंज करेल तर मला पण चेंज करायचं आहे हे एकच एक मला माहिती आहे की बोर होतं बघायला बट काय आहे याच्यापेक्षा चांगलं नाही मिळत आहे म्हणून नाही तर याच्यापेक्षा चांगलं मी बघितलं होतं त्या दिवशी पण आम्ही पडदे ऑर्डर करायला गेलो होतो ना तर त्या दिवशी पण मी बघितलं होतं बट त्या दिवशी पण मला नाही मिळालं आणखी एक दोन वेळ मार्केटला जाईल मिळालं तर नक्कीच घेऊन येणार आणि तुमच्यासोबत शेअर करणार आणि इथे पर्दे बांधत आहोत आम्ही ह्या रिंग्स बांधल्याशिवाय ना पर्दे जर तुम्ही मशीनमध्ये टाकता तर ह्या रिंग्स तुटायची भीती राहते म्हणून आम्ही बांधून घेतो आणि अशा प्रकारे बांधल्यानंतर मग रिंग्स तुटत नाहीत मी नेहमी अशाच बांधून घेते आणि मशीनमध्ये टाकते तर बस ह्या प्रकारे मशीनमध्ये टाकून देते सर्व काही क्लीन होऊन जाणार त्यांना उन्हामध्ये वाळायला टाकणार आणि ते वाळल्यानंतर मग मला टाकायला बरं पडणार आणि तोपर्यंत मी हे सर्व क्लिनिंग करणार हे घरी असल्यानंतर यांची मला खूप हेल्प होते म्हणून मग आतापर्यंत तर काय व्हायचं की यांना सुटीच नव्हती मिळत आणि आज यांना दुपारनंतर सुटी होती म्हणून मी विचार केला चला आज तर करूनच घ्यावी ही क्लिनिक आणि संडे आहे तर तशी संडेला पण जावं लागतं यांना तुम्हाला तर माहितीच असेल मी याच्या आधी पण शेअर केलेलंच आहे तुमच्यासोबत की संडेला पण यांना सुटी नसते बट आज दुपारनंतर लकील यांना सुटी होती आणि यांनी माझी खूप हेल्प केली म्हणजे हे आज जर घरी नसते ना मला हे एकटीला करणं शक्य झालं नसतं म्हणून यांची हेल्प घेतली आणि यांनी खूप जास्त हेल्प केली सर्व सोफा वॅक्युम करण्यासाठी आणि ह्या ज्या पिलोज वगैरे आहेत ह्या वॅक्यूम करण्यासाठी किंवा खालचं आम्ही मग टाईल्स वगैरे आणि माहिनी पण आज माझी खूप हेल्प केलेली आहे तुम्ही बघाल समोर ॲक्च्युली आज तिला पण सुट्टी होती म्हणजे ऑनलाईन क्लासला पण सुटी होती थी, आणि तिची मॅम पण घरी येणार नव्हती हो तिची ट्युटर येते तिला घरी शिकवण्यासाठी तर ती पण आज येणार नव्हती हो म्हणून तशी संडेला तिला बोलवलेलं आहे मी संडेला येत असते ती बट आज ती तिला काहीतरी काम असल्यामुळे ती हो नाही येणार होती ह्या दोघांनी पण मला हेल्प केली आणि हे जे तुम्हाला दिसत आहे ना हे एक किडा असतो तो मातीचं घर बनवतो तर त्यांनी हे मातीचं घर बनवलेलं आहे इथे आणि आम्हाला माहितीच नव्हतं कारण घरात काम सुरू होतं ना त्याच्यामुळे आमचं बिलकुल लक्ष देणं नव्हतं होत याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक जागी धूळ दिसणार खूप बारीक अशी धूळ आहे आणि सोफ्याच्या मागे जर धूळ राहतेच कारण आपण रोज रोज सोफा ओढून काढून आपण झाडू शकत नाही त्यामुळे सोफ्याच्या मागे पण खूप धूळ होती तर या प्रकारे आम्ही वॅक्युम करून घेतलं यांनी व्हॅक्यूम करून घेतलं मग आम्ही घासणीने असं थोडंफार घासून घेतलं जे चिकट झालं होतं मागचं आणि ह्या सर्व गोष्टी आणि नंतर मग आम्ही टाईल्स वगैरे धुवायची इच्छा होती बट फर्निचर असल्यामुळे पूर्ण धुता आलं नाही तर आम्ही काय केलं घासून घेतलं वॅक वायपरनी ओढून घेतलं आणि नंतर मग पोछा एक वेळ मारून घेतला नंतर मग आणखी एक वेळ झाडलं मी नंतर दोन वेळ पोछा मारावा लागला ॲक्च्युली तेव्हा कुठे ही टाईल्स क्लीन झाली तुम्ही बघू शकता कारण खूप जास्त धूळ बसलेली होती आणि सोफ्यामध्ये पण इतकी धूळ होती की वॅक्युम क्लिनर जेव्हा आम्ही उघडून बघितलं ना त्यावेळेला आम्हाला धूळ कळली की अरे यार एवढ्या धूळमध्ये आम्ही राहत होतो तर काही हरकत नाही आता झालं आहे क्लीन तर आता खूप छान दिसणार आहे तुम्ही तुम्ही फायनल रिझल्ट हिंदी चॅनलवर बघितलाच असेल हिंदी ब्लॉगमध्ये मी दाखवलेला आहे की कसा दिसत आहे आता हॉल फक्त तिथे बिहाइंड सीन नव्हता दाखवला तर बिहाइंड सीन तुम्ही इथे बघून घ्या काय काय सुरू आहे आम्ही कशी कशी म्हणजे कसरत केली इथे आणि तुम्ही बघतच आहात माहीने किती हेल्प केलेली आहे टाइल्स वगैरे घासण्यामध्ये मी काय केलं तिला विम लिक्विडचं ते पाणी बनवून दिलं आणि मग तिने काय केलं की ते घासण्यामध्ये तिने हेल्प केली कारण सोफ्याखाली खाली चिकट चिकट वाटत होतं म्हणून ती पूर्ण तिने क्लीन केलं मग मी वायपरने ओढून घेतलं आणि दोन वेळ पोछा मारला तर खूप छान झालेली आहे आता चमकत आहे खूप तुम्हाला दिसतच आहे की कि किती जास्त चमकत आहे आता टाईल्स आणि अशीच मग नेहमी नेहमी आपण पोछा वगैरे मारत राहतो ना तर त्यांनी आणखी चमकते एक वेळ ही डीप क्लिनिंग करायची गरज होतीच आणि नंतर तर मग आपण रेग्युलर क्लिनिंग करतो त्यानी तर होऊनच जाते तर बस इथे हे झालेलं आहे माझं कम्प्लीट इकडचं करणं बस आता आम्ही सोफे वगैरे लावून देऊ तिकडच्या साईडला आणि नंतर जे मधलं आहे ते पण क्लीन करून घेते तोपर्यंत मग मी हे सोफा ना यांनी वॅक्यूम करून दिला होता मग वरचीची धूळ असते ती मी या ब्रशनी क्लीन करते ॲक्च्युली हा ब्रश खूप कामाचा आहे असा ब्रश तुमच्याकडे असायलाच पाहिजे कारण हा ब्रश सोफ्यावरची धूळ किंवा कशावरची पण धूळ जशी आपल्या फर्निचरवरची धूळ असते ती पण आपण याने काढू शकतो पण ती तर पुसल्यानेच लवकर निघणार मायक्रोफायबर क्लॉथनी पुसल्यानंतर पण सोफ्यावरची धूळ याने लवकर निघते आणि काही केसं वगैरे असतील किंवा तुमच्याकडे पेट असेल त्याचे केस वगैरे असतील तर ते लवकरच क्लीन होतात या ब्रशनी आणि हा ब्रश, ब्रश माझ्या तर खूप कामाचा आहे जेव्हा मी वॅक्यूम यूज करत नाही त्यावेळेला मी हा ब्रश यूज करते आणि फक्त ब्रश करून घेते वरवर तर लवकरच साफ होऊन जातो सोफा बस इथे आलेली आहे चेक करायला की मी जे पडदे वगैरे टाकले होते त्याला दुसरं पाणी चेंज करायला तर बस इथे ते चेंज करून घेतलं आणि यांना सोफा लावायला मदत केली करायला आलेच होते तर यांनी सोफा लावून पण घेतलं होतं आणि मध्ये आता मी एक वेळ पोछा मारणार आणि परत एक वेळ झाडू मारणार पोछा मारल्यानंतर थोडंफार राहतं ते निघून जाणार झाडू मारल्यानंतर आणि हो इथे खूप जास्त धकली होती म्हणून मी बसून गेली थोडा वेळ आणि हे ना जे पिलोज आहेत माझ्या मोठे मोठे सोफ्यावरचे ते पिलोज क्लीन करतील म्हणजे त्या पिलोजमधनं वॅक्यूम क्लिनरनी पूर्ण क्लीन करतील ती त्याच्यामधनं धूळ काढतील आणि आता बघा आताच माझं हॉल किती सुंदर दिसायला लागलेलं आहे आता थोड्या वेळाने आणि आणखी चांगला दिसेल जोपर्यंत आता इकडे हे वॅक्युम करतील तोपर्यंत मी इकडे चहा ठेवते दुपारची वेळ झाली होती चहाची गरज होतीच कारण मध्ये एक वेळ दुपारी चहा लागतोच यांना तर त्यामुळे यांना चहा बनवून देत आहे आणि बस मसाला वगैरे टाकून चहा बनवल्यानंतर खूप जास्त टेस्टी लागतो आणि तुम्ही मसाल्याची रेसिपी ट्राय केली होती की नाही मला नक्की कमेंट करून सांगा कारण आईने पण मसाल्याची रेसिपी शेअर केली होती तुमच्यासोबत आणि मी घरी आल्यानंतर मी पण शेअर केली होती कोणी कोणी चहा मसाल्याची रेसिपी बनवली आणि कोणाकोणाला आवडली मला कमेंट करून नक्की सांगा आणि बस इथे चहा गाळून घेते आणि त्यांना देते मी पण घेते आणि आज एक खूप छान वस्तू आलेली आहे घरी तुम्ही विचारत होते ना हिंदी ब्लॉगवर की आज कोणता ऑनलाईन पार्सल आला नाही का तर त्यावर नाही दाखवलं मी ॲक्च्युली यामध्ये दाखवलेलं आहे तर खूप छान एक वस्तू आलेली आहे ती मी खूप दिवसाची म्हणजे ऑर्डर केली होती पण अजूनपर्यंत नव्हती आली आज आली तर ती कुठे लावायची ते पण विचार करत होतो आम्ही तुम्ही सजेशन द्याल एक वेळ मी तुम्हाला दाखवते की कुठे कुठे काय काय लावत आहोत आम्ही तर बस ही वस्तू आलेली आहे आणि तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला पण इतकी आवडेल ना मी ॲक्च्युली ते जे मी वॉलपीस लावलेलं ला आहे ना त्या जागेवर ही लावणार होते बट त्या जागेवर आम्ही वॉलपीस लावून दिलं म्हणून हा जो आरसा आहे तो तुम्ही बघाला तर जवळून किती सुंदर आरसा आहे आणि गोल्डन कलरचा आरसा आहे मला इतक्या दिवसाचा पाहिजे होता हा आणि मी फायनली ऑर्डर करून दिला होता बट ज्या जागी लावायचा होता त्या जागी मला एक वॉलपीस छानसं मिळालं तर तुम्ही बघितलंच आहे ते वॉलपीस जे टेबलच्या वर लावलेलं ला आहे ते वॉलपीस मिळाल्यानंतर मग मी हा कॅन्सल केला तिथे लावायचा तर आता तू मला दाखवून देणार की एक वेळ यांनी भिंतीवर लावून बघितला त्यांना आवडला होता भिंतीवर लावायचं बट मी विचार केला की यार भिंतीवर आधीच ते टेक्स्चर वगैरे आहे टेक्स्चरचं लुक जाणार पण तुम्ही सांगाल मला कमेंट करून कुठे हा जास्त चांगला वाटणार इथे आम्ही लावून बघितला बग बघा थोडं मी खाली म्हटलं होतं त्यांना मध्ये लावाल म्हणून तर थोडं खाली घेतलं होतं आम्ही तर इथे लावून बघितला इथे पण छान वाटत होता तसा बट मी म्हटलं की टेक्स्चर वॉलची डिझाईन म्हणजे लपून जाणार आणि टेक्स्चर वॉलचं लुक येणार नाही म्हणून मी यांना म्हटलं की इथे लावून द्या इथला जो अर्चा आहे तो आम्ही तिकडच्या साईडला लावला म्हणजे जे लास्टवाला बेसिन आहे ना, ना तिथे लावला आणि हे आरसे आता लावत आहेत हे ॲक्च्युली इथे ड्रिलिंग करत आहे ड्रिलिंग सुरू आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते इथला आरसा कुठे लावला आणि ही जी वॉल आहे ती आता ही पुसून घेतील हा आरसा इथला जो आहे आम्ही इकडे शिफ्ट केला आणि हा आरसा इथे कसा वाटत आहे हे पण मला कमेंट करून सांगा आणि तो अर्थ मी तुम्हाला दाखवते लावल्यानंतर की कसा वाटणार तिथे इथे लावणार आहोत आम्ही तर हे थोडंफार त्यांना वाटले की चला टाईल्स वगैरे पण क्लीन करावे कारण आम्ही भिंता वगैरे क्लीन करतच आहोत इथली टाईल्स पण यांनी क्लीन केली ॲक्च्युली ही टाईल्स आहे इथे हे वॉलपेपर किंवा वॉल टेक्स्चर नाही आहे तर या वॉलबद्दल पण खूप कमेंट्स येतात की ह्या वॉलबद्दल सांग तर डिअर ही टाईल्स आहे आणि मला इतकी आवडली होती मी जेव्हा कन्स्ट्रक्शन केलं होतं घराचं तेव्हा मला लावायचीच होती ही टाईल्स जेव्हा आम्ही बाकीच्या टाईल्स घ्यायला गेलो होतो ना त्यावेळेला ही टाईल्स मला इतकी आवडली होती मी डिसाईड केलंच होतं त्यावेळेला की मला ही टाईल्स घ्यायचीच आहे आणि ही याच जागेवर लावायची आहे बेसिनच्या जागेवर आणि थोडी महाग पडली होती थोडी का खूप जास्त महाग पडली होती मला ही टाईल्स त्यावेळेला बट नाही माझी जिद्द होती की मला ही लावायचीच आहे म्हणून मग आम्ही इथे लावून घेतले आणि तुम्ही बघू शकता आता ही सर्व झाल्यानंतर मिरर लावल्यानंतर कसं वाटत आहे आणि जी ड्रिल केल्यानंतर धूळ खाली पडली होती ती मी पूर्ण क्लीन करत आहे इथे ॲक्च्युली खूप बारीक धूळ पडते ड्रिल केल्यानंतर आणि त्यामुळे क्लीन केल्यानंतर पण क्लीन करावं लागतं आता तुम्ही खालपासून वरपर्यंत बघा की हा एरिया कसा दिसत आहे ॲक्च्युली जी बेसिनच्या खालचा एरिया आहे ना ग्लास लावलेला आहे त्याच्यामध्ये आम्हाला ते कलरफुल स्टोन्स टाकायचे आहे ते पण आणायला जायचं आहे ते पण आणणं नाही ना होतं यार ॲक्च्युली माझं डोकं दुखायला लागलो यांना मी टॅबलेट आणायला पाठवलं होतं माझं डोकं याच्यामुळे दुखायला लागलं होतं तुम्ही म्हणता ना केस बांधून घेत जा केस बांधून घेत जा केस बांधल्यामुळे माझं डोकं दुखतं यार इथे ना केस बांधला जातं आणि टाईट होतात ना त्यामुळे माझं डोकं दुखायला लागतं तर मी काम करता करता मला जाणवलं की माझं डोकं दुखत आहे आज बरं डोकं दुखत आहेत तर मला कळलं की यार मी आज हे बांधले हां यांनी आणले गोळ्या आणल्या तर आता ह्या गोळ्या घेऊन घेते कारण एक गोळी घेते याच्यामधली कारण ना डोकं खूप जास्त दुखायला लागलेलं ला आहे ही डोकं इथलं कारण इथे विणी बांधली होती मी पोनी बांधली होती मला कामं करायची होते म्हणून तर आता मी फ्रेश झाले मी विचार केला चला मी आता गोळी घेऊन घेते आणि काय रे तुझी एवढी छान हेअरकट केलेली आहे थम 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 थांब अरे केस तुझे कसे होते कसे झाले केस तर चला मग मी बोडी घेते आणि या ब्लॉग ला इथेच एंड करते आणि भेटते तुम्हाला छानशा नवीन ब्लॉग मध्ये आय होप गाईस तुम्हाला छोटासा ब्लॉग कपकेक हा हा, हा? तू टी व्ही मध्ये बघत आहे ना हे बघा टीव्ही मध्ये कप केक दाखवत आहे अच्छा म्हणून तू कप विचार करते लंच साठी मूंग आणले आणि ह्या मुगाचे हे आहेत ना भजे इथे खूप छान मिळतात मुगाचे भजे तर बाहेर गेले स्मेल खूप छान येतं यार <laughs> चल आणि हो काय सांगणार आहे ते तुम्हाला माहिती आहे लाईक करा शेअर करा आणि चॅनलला करा जर तुम्ही अजूनपर्यंत नसेल केलं तर चॅनलला जेव्हा सबस्क्राईब कराल ना त्याच्या बाजूला एक बेल आयकॉन येणार आहे त्याला क्लिक करायला विसरू नका <laughs> आणि ऑलवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल लाईक पण करा लाईक पण करा सबस्क्राईब पण याच्या करा याच्याशिवाय आणखी दोन चॅनल आहे त्याला पण सबस्क्राईब करा आणि इन्स्टावर पण फॉलो करा है ना अद्विक माझा पण इन्स्टा आयडी आहे माहीला पण इन्स्टावर फॉलो करा सॉरी माही लाटे आहे हो माही आहे ना अद्विकला पण इन्स्टावर फॉलो करा ठीक आहे चला मग बाय टेक केअर लव यू ऑल बाय काळजी घ्या स्वतःची इथे नाही अद्विक इथे <laughs>